आता बातमी पाहूया आंबेगाव तालुक्यातील मुसळधार पावसाची. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पावसाने गेली 2 दिवस झोडपून काढले. पावसाने ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. गोड नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे बहुतेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी मार्गी लागलाय. आठवडाभर पावसाच्या सरी कोसळीत असल्या तरी सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. आंबेगाव तालुक्याला वरदान असणाऱ्या डिंबे धरण क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत हे धरण 41% भरले असून 44 मिलीमीटर पाऊस पडला आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव ब्युरो चीफ सदानंद शेवाळे यांनी.